नमस्कार, आपला जुळ्या न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे। आता आपण आजच्या ठळक घडामोडी, मी दिलीप फुलेशाह आंबेडकर एकता समितीतर्फे माननीय जिल्हाधिकारी यांना दिले निवेदन। फुलेशाह आंबेडकर एकता समितीतर्फे माननीय जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले। राजश्री शाहू महाराज यांच्या पुतळा शाहू नाट्य मंदिरात बसवण्यात यावा, यासाठी मनपाच्या महासभेत चर्चा करावी म्हणून सन 2000 पासून मागणी सुरू आहे। शाहू महाराज यांची 26 जून रोजी जयंती दिनी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात एक दिवसाचे आंदोलन करण्यात येणार आहे। तरी मनपाच्या महासभेत हा विषय मंजूर करून शाहू महाराज यांच्या पुतळ्याला मान्यता द्यावी हीच आमची मागणी आहे, असे डॉक्टर श्रीकृष्ण बेळसे व त्यांचे सहकारी यांनी निवेदन। आरक्षणाचे जनक लोकराजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती 26 जूनला असल्या कारणाने आज रोजी आम्ही महापालिका उपायुक्त आणि धुळे जिल्हा कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यात आलेले आहे की गेल्या अनेक वर्षापासून आम्ही छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्यासाठी लढत आहोत आणि विविध उपोषणं केलीत, आंदोलनं केलीत, आजपर्यंत हा विषय कुठं केलेला नाही। कुठेतरी घोडे पेंट खाते की काय आम्हाला असा प्रशासन विश्वास बसत नाही आहे, म्हणून मी आयुक्त साहेबांना विनंती करतो येत्या 26 जुलैपर्यंत ते आयुक्त पण आहेत, कलेक्टर पण आहेत, त्यांच्याकडे चार्ज आहेत, म्हणून त्यांना विनंती करतो येत्या 26 जुलैपर्यंत महापालिका महासभेमध्ये छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्याच्या संदर्भात चर्चा करावी, अन्यथा आम्ही अमर उपोषण कायमस्वरूपी जोपर्यंत शाहू महाराजांचा पुतळा होत नाही तोपर्यंत आम्ही कायमस्वरूपी अमर उपोषण करू, हे प्रशासनाने नोंद घ्यावी। कारण आरक्षणाचे जनक लोकराज छत्रपती शाहू महाराज आहेत, परंतु लोकांनीच आरक्षण मागतात, विविध आंदोलन करतात, पण लोकराज्याची जे कार्य आहे ते जनसामान्यपर्यंत पोहोचायला पाहिजे, भावी पिढीला समजलं पाहिजे लोकराज्य छत्रपती शाहूंचं काम काय आहे, कार्य काय होतं। म्हणून धुळे शहरामध्ये पुतळाच नाही आहे, गेल्या म्हणजे महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यात त्यांचे पुतळे आहेत, पण धुळे जिल्ह्याला काय झालं आहे, आज जिल्ह्यामध्ये पुतळा नसल्याकारणाने एक मोठी शोकांतिका निर्माण झालेली आहे। लोकराज्याचे कार्य हे फक्त पुस्तकामध्येच आहे आणि त्यांच्या जयंती आल्या पुण्यातील तेवढंपुरतं व्हॉट्सअप फेसबुकमध्ये ते दाखवत असतात, परंतु काळी मात्र शून्य। म्हणून मी महापालिकेला विनंती करतो येत्या महासभेच्या बैठकीमध्ये या चर्चा केली नाही तर श्रीकृष्ण बेळसे अमरूपच केल्याशिवाय राहणार नाही। नमस्कार। आजचे बातमीपत्र येथेच संपले, पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात।